शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। राजकारण चुलीत घाला, आदी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करा। प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी, 10 मार्चला आंदोलन। कोरोनामुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे अगोदरच नुकसान झाले आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरू आहेत। सध्या मंगळवेढा आगारातून 7 बसेस सोडण्यात येतात, मात्र ग्रामीण भागात एकही बस सुरू करण्यात आली नाही। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहता मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी त्वरित बस सेवा सुरू करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी केली आहे। बरेच लोक ऊसतोडी आणि इतर कष्टाची कामे करून आपल्या मुलांना शाळा शिकवत असतात। त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, नोकरी मिळावी यासाठी ते मरमर करत असतात। आज ग्रामीण भागात मुले रस्त्याने जाणाऱ्या 2-व्हीलर गाड्यांना हात करून रिक्षा, टमटम, टेम्पो तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून शाळेला जात आहेत। त्यामुळे जर त्यांचं बरं वाईट झालं तर त्या आगार प्रमुखांना जबाबदार धरू असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। नमस्कार, मी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष मंगळवेढा राजकुमार स्वामी या ठिकाणी मंगळवेढा आगार प्रमुखांची भेट घेतली। भेट घेऊन त्यांना बोललो होतो की 2-3 दिवसांमध्ये ST सुरू करा, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या ठिकाणी अडचण होते। शाळा सुरू होऊन आता भरपूर दिवस झाले, एक तर कोरोनामुळे अगोदरच विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि कोरोना संपल्यानंतर आता शाळा सुरू झाल्यात, परंतु ST सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत। आज विद्यार्थी रिक्षाने येतात, कुठे कुणाच्या हाताला गाडीला हात करून गाडीवरती बसून येतात। काही ठिकाणी बघितलं एखादा मोकळा उसाचा ट्रॅक्टर जर असेल रिकाम जाणारा तर त्या ट्रॅक्टरमध्ये बसून विद्यार्थी येतात, काही ठिकाणी टेम्पोमध्ये बसून विद्यार्थी शाळेला येतात। त्यामुळे कुठल्या तर विद्यार्थ्यांचा जर एखादा प्रॉब्लेम झाला, कुठं ऍक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर त्याला जबाबदार आम्ही आगार प्रमुख मंगळवेढा यांना धरणार आहे। त्यामुळे मी आगार प्रमुखांना अजून एकदा हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा, अन्यथा या ठिकाणी मंगळवेढा आगार प्रमुखांमध्ये आगारमध्ये येऊन सर्व प्रहारच्या हजारो कार्यकर्त्यांना तसंच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ST महामंडळाच्या ऑफिसमध्ये तसेच आगारच्या गेटवरती या ठिकाणी बसून आंदोलन करणार। एकही गाडी या ठिकाणी आगारातून या ठिकाणी एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। बस सेवा त्वरित सुरू न झाल्यास दिनांक 10 मार्च रोजी नागरिक, विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना घेऊन प्रहार जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील, तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, कार्याध्यक्ष अमोघ सिद्धी काकणकी, रुग्णसेवक सिद्धेश्वर पाटील, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर, महेश तळे आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे।